नमस्कार, मी पियुषा, खूप खूप स्वागत आहे तुमचं डिजिटल प्रभातमध्ये। श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टच्या वतीने यंदाच्या वर्षी प्रथमच दिल्लीच्या स्वामीनारायण मंदिराची प्रतिकृती साकारण्यात आलेली आहे। हा सुंदर असा वा देखावा नेमका कसा साकारण्यात आलेला आहे याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टचे उत्सव प्रमुख आणि विश्वस्त पुनीत बालन सर आपल्यासोबत आहेत। सर, यंदाच्या वर्षी पहिल्यांदाच तुम्ही हा देखावा साकारलेला आहे, काय भाव? नक्कीच, दरवर्षी जागा कमी असायची, पण मंडळांनी किंवा ट्रस्टने शेजारची जागा विकत घेतल्यानंतर जागा मोठी भेटली आणि त्या अनुसारने 2 वर्षानंतर कोविडच्या काळानंतर गणेशोत्सव होणार आहे, तर जल्लोषात व्हायला पाहिजे। म्हणून यंदाचा जे देखावा केला आहे ते दिल्लीची जी स्वामीनारायण मंदिर आहे त्याची प्रतिकृती आपण देखावा केला आहे। स्वामीनारायण मंदिरच का सिलेक्ट? अनेक मंदिरं होते, केदारनाथ ऑप्शन होता, मीनाक्षी मदुराई मंदिर जी होती ती होती, पण जेव्हा जे आर्टिस्ट आहेत आमचे अशोक इलेक्ट्रिकलचे टीनूबाई, जेव्हा त्यांनी असे 3D इमेजेस दाखवले त्याच्यात सर्वात ॲट्रॅक्टिव्ह ही स्वामीनारायण मंदिर दिसली। त्यामुळे त्याचा आतला जे गाभारा आहे ती खूप ॲट्रॅक्टिव्ह आहे आणि त्याच्यावर आमचा बाप्पा कसा दिसेल ती विजन बघून आम्ही स्वामीनारायण मंदिर सिलेक्ट केली होती। एसी गाभारा अशी चर्चा आहे त्याबद्दल? नक्कीच, कारण काय होतं, भाविक गर्दी खूप असती आणि लहान मुलं असतात, लोक असतात आणि फोटोसाठी आठ थांबल्यावर खूप गरम होतो, तर यंदाच्या वर्षापासून कारण जागा पण मोठी आहे आणि हे आणि त्या अनुषंगाने आपण एसी गाभारा केला आहे, ज्याच्याने आत गाभाऱ्यात ती थंडपणा असेल आणि लोकांना व्यवस्थित दर्शन आणि फोटो घेता येईल बाप्पांचं। कसा उत्साह भाविकांमध्ये, काय प्रतिक्रिया आली? प्रतिक्रिया तर खूप चांगला आहे, पण 2 वर्षाच्या कोविडनंतर खूप गर्दी होती आणि भाविकांचं लाट आहे म्हणेल आणि ते भक्ती आणि जल्लोष म्हणेल त्याच्यात आणि सगळ्यांना देखावा आवडला। ठिकाणी पाहतो की भाविकांची प्रचंड गर्दी असते, भाविकांना काय आव्हान? भाविकांना हेच आव्हान करेल की आपल्या लाडक्याचं बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी जेव्हा तुम्ही येणार तर शिस्तीने लाईनीने येऊन दर्शन घ्यावं, कुठलाही महिला मुलगी लहान मुलगी कोणाला त्रास न होता सगळ्यांनी व्यवस्थितपणे दर्शन घ्यावं। ज्यांनी हा भव्य दिव्य आणि सुरेख असा हा देखावा साकारलेला आहे ते अशोक इलेक्ट्रिकल्सचे अशोक सर आणि दीपेश सर आपल्यासोबत आहेत। सर, हा जो देखावा तुम्ही साकारलेला आहे, काय चॅलेंजेस होते आणि नेमक्या कशा पद्धतीने तुम्ही या सर्वांची तयारी केली? ही जी वस्तू आम्ही तिथं बघितल्यानंतर आम्हाला कल्पना आली होती बरेच वर्ष अगोदर की भाई हे देखावं आम्ही इथं पुण्यात लोकांना दाखवू की जे स्वामीनारायण मंदिर काय चीज आहे, त्या हिशोबाने हा देखावा मनात आल्यानंतर आम्ही हा देखावा हे केला आणि त्याच्यात आम्हाला बरीचशी थोडीफार अडचण पण आलेली आणि वेळोवेळी तिथे जाऊन आम्ही त्याचे फोटोग्राफ्स आणि हे घेऊन त्याचे जे डिझाईन्स आहे ते सगळे आम्ही डिझाईन त्या पद्धतीने जेवढं जमेल तेवढं आम्ही करत गेलेलो आहे। तिथे साधारण किती दिवस लागले आणि किती कामगार होते? जवळजवळ 70 माणसं आमचे एक महिना 40 दिवस आम्हाला लागले तिथं कम्प्लिटली, एवढे माणसं कम्प्लिटली, वेल्डर, सुतार, पेंटर, सगळे आर्टिस्ट आहे। त्याच्यात आता नवीन आमचे चिरंजीव हे दोघं जे म्हणजे तिनूबाईंचे पुत्र आहे आणि माझे पौत्र हे, तर ते सुद्धा आता दोन्ही आर्किटेक्ट आहे आणि याच्या पुढं पण या मंडळाची सेवा करतील आणि उत्कृष्ट पद्धतीने करतील तेवढी आम्ही आशा त्यांच्याकडेही ठेवतो आणि आम्हाला मंडळाचं असं भव्य देखाव करायला आम्हाला चान्स मिळावं ही आमची देवापुढं प्रार्थना आहे। दीपेन सर, या स्ट्रक्चरमध्ये सर्वात अवघड भाग कोणता होता बनवण्याचा? मेनमधला गाभारा जो आहे तो, कारण जागा इतकी अपुरी म्हणजे शॉर्ट आणि याच्या हिशोबाने होती, ते गाभाराला फिट बनवून त्याला इथं फिट करायचं म्हणजे तो थोडासा जास्त चॅलेंजेस होता। बस जसे हाईट बी आणि कारण रस्सा एकदम लहान आहे तर त्या हिशोबाने जे ट्रान्सपोर्ट किंवा प्रत्येक वस्तूला म्हणजे अडचणी येत होते, पण त्याला अडचणीला सगळं रात्री करून त्या हिशोबाने आपण हे केलं साकार। स्वामीनारायण मंदिरच का निवडलं तुम्ही? प्रत्येक जणाला जाणं दिल्लीला जाणं शक्य नाही आहे आणि
तिथली जी त्या लोकांची जी कलाकारी आहे म्हणजे ते पुण्याला म्हणजे प्रत्येकाला दिसेल त्या हिशोबाने ते हे केलं होतं आपण.